नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 22 एप्रिल सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. अहमदनगर जिल्ह्यातील वाढता करोना संसर्ग आणि अत्यावस्थ रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनसाठी प्रशासनाचे प्राण कंठाला आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांसाठी दररोज 60 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असताना बुधवारी पहाटे 19 आणि त्यानंतर 10 मेट्रिक टन असा 29 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला आहे. रात्री उशिरा पुन्हा 19 मेट्रिक टन ऑक्सिजन येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान बुधवारी पहाटे नगरमध्ये ऑक्सिजन आल्याने अनेक खासगी रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयातील करोना रुग्णांचे प्राण वाचले आहेत. मात्र असे असले तरी दररोज आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना आता प्राणवायूसाठी दररोज लढा द्यावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी उपचारानंतर बरे झालेल्या 2384 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर 3117 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 21189 इतकी झाली आहे. करोनावर उपचार करत असताना आता रेमडेसिवीर नंतर ऑक्सिजनच्या टंचाईने हैराण केले आहे. नगरकडे येणारा ऑक्सिजनचा टँकर पुण्यात अडवून ठेवण्याचा गंभीर प्रकार मंगळवारी रात्री घडला. दरम्यान राज्याच्या मुख्य सचिवांना सूचना देऊन टँकर नगरकडे रवाना केल्याचा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तर आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गंभीर परिस्थिती गाठल्यामुळे टँकर नगरला मिळाल्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे, याचा गैरफायदा काही लोक घेत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीरची 12 ते 18 हजार रुपयांना विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. आता तब्बल 37 हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 37 हजाराला इंजेक्शन विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरातील तारकपूर परिसरात अटक केली असून एक जण पसार झाला आहे. राज्यात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने 10वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. यात नगर जिल्ह्यातील 73 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. श्रीरामपूर शहरातील देवकर वस्तीवर गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.